उद्धव यांच्या बारसूतील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. रानतळेमध्ये सभा घेण्याचं नियोजन केलं गेलं होतं. बारसू रिफायनरीवरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय. बारसूवासियांसह ठाकरे गटानेही बारसू रिफायनरीला विरोध दर्शवलाय. रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा 6 मेला बारसूचा दौरा होणार होता. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. उद्धव गटाने रानतळे येथे सभेचं नियोजन केलं होतं. बारसू रिफायनरीवरून सध्या राजकारण चांगलंच तापलंय. बारसूवासियांसह ठाकरे गटानेही बारसू रिफायनरीला विरोध दर्शवलाय. रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा 6 मेला बारसूचा दौरा होणार होता. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. उद्धव गटाने रानतळे येथे सभेचं नियोजन केलं होतं. या संदर्भात राजेश जाधव हे आपले प्रतिनिधी फोनोद्वारा जोडले गेलेत. राजेश जी, हॅलो. राजेश जी, पोलिसांनी कोणत्या मुद्द्यावर परवानगी नाकारली आहे? उद्धव ठाकरे उद्या येणार होते. सकाळी 10 वाजता त्यांचा म्हणजे साधारण सकाळी 10 वाजता राजापूर हेलिकॉप्टरला त्यांचं हेलिकॉप्टर उतरणार होतं. त्यानंतर ते मधल्या कालावधी कारण 1 वाजता त्यांचा महाराष्ट्र दौरा आहे. पण त्या मधल्या कालावधीमध्ये आंदोलनकर्त्यांना भेटणार होते. अधिक आंदोलनकर्त्यांना भेटून त्याचं रूपांतर सभेत होणार होतं. मात्र कायद्याने सुव्यवस्था बिघडू नये कारण जर उद्धव ठाकरे तिथे आले आणि मग कार्यकर्ते जे आंदोलनकर्ते आहेत त्यांना कुठेतरी शाब्दिक किंवा मग मानसिक बळ मिळेल आणि मग ते कुठेतरी अधिक पेटले जाते आणि आंदोलन तीव्र होईल आणि कायद्याने सुव्यवस्थेचा कुठेतरी प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी पोलिसांनी हे जे सभेचं जे कॅन्सल करण्याचं कारण आहे ते तसं दाखवलेलं. मात्र उद्धव ठाकरे आहेत ते रानतळे इथं सभेचं नियोजन होतं. तिथे उद्धव ठाकरे संबंधित आंदोलनकर्त्यांना संबोधित करणार होते. मात्र कायदा सुव्यवस्था बिघडू नये किंवा मग कार्यकर्ते अजून जर भेटले किंवा अजून त्यांना जर ऊर्जा मिळाली तर कदाचित आंदोलन हे जास्त ताकदीने ते लढतील आणि मग कुठेतरी प्रशासनावर ताण येईल असं कारण देत पोलिसांनी त्यांचं जे सभेचं कॅन्सल करण्याचे कारण ते दाखवलेलं आहे. मात्र नेमकं काय आहे की रत्नागिरीमध्ये उद्या प्रमुख 3 घटना घडणार आहेत. एक तर राज ठाकरे रत्नागिरीत येणार आहेत. जे प्रमोद महाजन जे मैदान आहे तिथे ते सभा घेणार आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आहेत ते बारसूला जाणार आहेत. ती तिथं संबोधित करणार आहेत जे आंदोलन करताना. त्याचबरोबर विशेष म्हणजे जे आता सरकारमध्ये आहे भाजप आणि शिंदेगड हे नोंदी जे समर्थनार्थ म्हणजे जो बारसू रिफायनरी प्रकल्प याच्या समर्थनार्थ तिथे आंदोलन करणार आहे. म्हणजे आंदोलन म्हणजे विरोध नाही तर त्या समर्थन आमचं आहे म्हणून ते आणि विशेष म्हणजे नितीश राणेंनी स्पष्ट सांगितलेलं आहे काल की आम्ही ही शक्ती प्रदर्शन नाहीये तर हे आमचं आंदोलन म्हणजे हे जे बारसू आहे रिफायनरी प्रकल्प याला आमचा सपोर्ट आहे याला आम्ही पाठिंबा म्हणून आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. त्यामुळे कुठेतरी कायद्याने सुव्यवस्था बिघडू नये कारण समजा समोर समर्थक आणि विरोधकाचे एकत्र समोर आले तर मग कुठेतरी कायद्याने सुव्यवस्था बिघडू शकते. दंगलीचं स्वरूप निर्माण होऊ शकतं म्हणून पोलिसांनी कारण दाखवत उद्धव ठाकरेंची सभेला रद्द केलेला आहे. धन्यवाद राजेश जी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.